नमस्कार. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजाचे 23 जानेवारी पासून आमरण उपोषण. उपोषणात सहभागी होण्याचे केले आव्हान. अनुसूचित जमातीतील टोकरे कोळी, कोळी ढोर, कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार यांना 1976 सुधारित कायद्यानुसार हक्क व अधिकार मिळत नसल्याच्या निषेधार्थ येत्या 23 जानेवारी वार मंगळवार पासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बावीसकर यांनी औरंगाबाद येथील राज्यव्यापी बैठकीत दिला आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. सदरच्या निवेदनात असे म्हटले आहे की प्रशासन हे शासनाच्या दबावामुळे घटनादत्त अधिकार असून देखील ते दिले जात नाही म्हणून आदिवासी कोळी जमातीबाबत कोणताही ठाम निर्णय घेत नाही. व प्रभारी अध्यक्ष सखाराम बिराडे यांनी म्हटले आहे की निवेदन देताना नंदुरबार समन्वय समिती अध्यक्ष इंदुताई सोनीस, भास्कर कुंवर, डॉक्टर राजेंद्र सावळे, कांतीलाल सोनीस, भारती कुंवर, भट्टू ठाकरे, नारायण जाधव आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सात प्रश्नांसाठी नितीन सावळे, शहादा.